नमस्कार मंडळी मंडळी भाद्रपद शुक्ल पक्षातील पहिल्या पंधरवड्यातील गणपती उत्सवाची लगबग संपूर्ण आता भाद्रपदातील पौर्णिमेनंतरचा पंधरावडा ज्याला आपण पितृपक्ष म्हणून ओळखतो तो यावर्षी सुरू होत आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवसापासून आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्या पितरांची केलेली सेवा त्यांचे केलेले मनापासूनचे स्मरण हे फार महत्वाचं मानलं जातं मान्यता अशी आहे की ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील विविध अडीअडचणींवरती जशी आपली कुलदेवतेची उपासना केली असतात ती तात् तत्काळ फलदायी होते अगदी अगदी त्याचप्रमाणे आपल्या पितरांचं केलेलं स्मरण पूजा श्राद्धविधी याने सुद्धा आपल्या कुटुंबातील आलेला अवघड प्रसंग निभावून नेण्यासाठी फार चांगली मदत होते असं म्हटलं जातं की ज्याप्रमाणे कुलदेवतेची उपासना ही तात्काळ फलदायी आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्या पितरांची सेवा पूजा अर्चना श्राद्धविधी सुद्धा तात्काळ फलदायी ठरतात आपल्या कुटुंबातील अनेक अडीअडचणीमधून मार्ग काढण्यासाठी आपल्या पित्रांच्या आशीर्वादाने अशा अनेक प्रकारच्या अडीअडचणीतून सुद्धा सुटका होते मार्ग सापडतो आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये भाद्रपद कृष्ण पंधरवडा म्हणजेच पितृ पक्षाची योजना केलेली आहे हाच पंधरवडा पितरांच्या पूजेसाठी त्यांचं स्मरण करण्यासाठी म्हणजेच त्यांचं श्राद्ध करण्यासाठी निवडण्याचं कारण धर्मशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की ज्या काळात सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो त्यावेळी यमदेवता सर्व पित्रांना आपल्या पुत्र पुत्री नातेवाईक म्हणजे स्वजन पुढची पिढी यांना भेटण्यासाठी पृथ्वी लोकात सोडत असते आणि म्हणूनच आपल्या पितरांना आपल्या भावना आपल्या पूजाविधी आहार पोचवण्याचे मार्ग म्हणजेच श्राद्धविधी ज्यामध्ये पितरांच्या नावाने विधी व दानधर्म सुद्धा केले जातात या पितृ पंधरवड्यात आपल्या पितरांच्या सेवा करण्यासाठी त्यांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या कार्यक्षेत्रावर मिळवण्यासाठी आपण अजून काय काय बरं करू शकतो याबद्दलचीच माहिती आपल्याला या भागात घ्यायची आहे मंडळी त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा शिवाय ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष अध्यात्म तंत्र मंत्र यासारख्या विषयातल्या विविध गुढ मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी आपलं ज्योतिष कट्टा हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतं आणि आमचं एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही चला तर मग आजच्या भागा या भागामध्ये आपण माहिती घेऊया की या पितृपक्षातील श्राद्ध विधीची धर्मशास्त्रीय नक्की काय माहिती आहे म्हणजे या श्राद्ध पक्ष श्राद्ध पक्षात तीन पिढ्यांचं पर्यंत श्राद्ध करण्याची पद्धत आहे आपले तीन पूर्वज म्हणजे कोणतं वडील आजोबा आणि पंजोबा यांना तीन देवतांप्रमाणे मानलं जातं वडिलांना वसू आजोबांना रुद्र तर पंजोबांना आदित्य या देवतेसमान मानलं जातं श्राद्धाच्या वेळी यांनाच आपल्या सर्व पूर्वजांचे प्रतिनिधी मानून त्यांचं स्मरण करून श्राद्धविधी केला जातो धर्मशास्त्रानुसार मान्यता अशी आहे की त्यावेळी आपले पूर्वज त्या, त्या श्राद्धाच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात आणि दिलेलं अन्न ते सूक्ष्म पद्धतीने स्वीकारून आपल्याला आपल्या कुटुंबाला सुख समृद्धीसाठी आशीर्वाद देत असतात ज्यामुळे आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं आपल्या व्यवहारी जीवनामध्ये असणाऱ्या विविध अडचणी दूर होण्यास मदत मिळते धंदा व्यवसाय नोकरी कार्यक्षेत्र यामध्ये संपन्नता येण्यास मदत मिळते कुटुंबातील मुलामुलींचे अडलेले विवाह त्यांच्या कार्यातील न मिळणारं मनासारखं यश त्यांच्या संततीसौख्यातल्या अडचणी यासारखी असंख्य अडी अडचणी ज्या आपल्या कुटुंबात असतात त्या दूर होण्यास मदत मिळून यश मिळवण्याची संधी मिळते मदत मिळते मंडळी आपण सर्वजण तर आपल्या पितरांचं श्रद्धा विधीयुक्त पद्धतीने श्राद्ध करणार आहातच त्यासाठी आपल्या कुटुंबातील मोठ्यांचं मार्गदर्शन अवश्य नेहमीप्रमाणे घ्याच पण आजचा आपण पितृ पंधरवड्यात आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी त्यांच्या प्रसन्नतेसाठी अजून काय बरं करू शकतो हे जाणून घ्यायचं आहे आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी आणि आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी कोणते करायचे साधे सोपे उपाय या संपूर्ण पंधरा दिवसात किंवा मिळेल तसे मिळेल त्या दिवशी त्यातला अत्यंत साधा सोपा पहिला उपाय म्हणजे या पितृ पक्षात संपूर्ण पंधरवड्यामध्ये पिंपळ वृक्षाला आपल्या पितरांचं स्मरण करून जल अर्पण करणे नित्य नियमाने या पंधरा दिवसात कधीही म्हणजे कुठल्याही वेळेमध्ये आपल्या पितरांना मुक्ती मिळावी अशी पिंपळाच्या झाडाखाली प्रार्थना करून आपल्या पितरांचं स्मरण करून ओम पितृदेवता य नमहा या मंत्राचा पाठ जितका जास्तीत जास्त हो करता येईल तितका करून पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावे ज्यांना शक्य होईल त्यांनी हा मंत्र पाठ करता करत असताना झाडाला प्रदक्षिणा घालण्याची व्यवस्था असेल तर जाड़ा ते सुद्धा घालू शकतात तसेच ज्यांना जमेल त्यांनी झाडाखाली राईच्या किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा आपल्या पितरांसाठी अवश्य लावावा आणि जल अर्पण करावे तसेच ज्यांना शक्य होईल त्यांनी हा उपाय सकाळी सूर्योदयाच्या वेळी जेवढा लवकर करता येईल तेवढा करावा ते अतिउत्तम राहील नाही तर दिवसभरात कधीही करा म्हणजे हा फारच प्रभावी उपाय मानला जातो पितृसेवेसाठी धर्मशास्त्रानुसार पितृपक्षामध्ये पिंपळ वृक्षाला पितरांचं स्मरण करून जल अर्पण केले असता आपले पितर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आपली आडलेली कामं होण्यास त्यामुळे मदत होते मार्ग मिळतो त्याचप्रमाणे या पंधरवड्यामध्ये आपल्या घरातच सकाळी पूजापाठ झाल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने आपण दही भाताचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो दुपारपर्यंत हा नैवेद्य दक्षिणेला तोंड करून पितरांचं स्मरण करून पुन्हा एकदा मगचाच मंत्र ओम पितृदेवताय नमहा हा मंत्र म्हणून आपल्या पित्रांना मुक्ती मिळावी म्हणून अवश्य प्रार्थना करून नैवेद्य दाखवू शकता तसेच ज्यांना काही कारणाने हा नैवेद्य सुद्धा दाखवता येणे शक्य नसेल त्यांनी सकाळी आंघोळीनंतर देवपूजा केल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांचं नुसतं नमस्कार करून स्मरण करावं आणि तो मगाजचा मंत्र पुन्हा एकदा पित्रांच्या नावाने म्हणावा कमीत कमी तीन जास्तीत जास्त अकरा वेळा ओम पितृदेवताय नमहा हे पंधरा दिवस करणं विशेष फलदायी मानलं जातं या पितृपक्षात त्याचप्रमाणे ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवसामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या पितरांच्या मुक्तीचा हेतू संकल्प मनामध्ये ठेवून विष्णू स्तोत्र सुद्धा पठण करणं अतिशय सुंदर अनुभव देणारं समजलं जातं दे या सर्वांबरोबरच आपण या दिवसात आपल्या पितरांच्या मुक्तीच्या हेतू अन्नदान वस्त्रदान योग्य व्यक्तींना करू शकता जेणेकरून आपल्या मदतीचा लाभ समाजातील कमजोर वर्गाला होईल अर्थात आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं अवश्य करावं म्हणजे काही वेळेला आपल्या घरातील पित्रांचे श्राद्ध हे योग्य तिथीला केलं जात नाही काही कारण असतील त्यामुळे ते होत नाही अशा वेळेला आपण सर्व पित्री अमावस्येला म्हणजे या श्राद्ध पक्षाच्या शेवटच्या दिवसाला हे श्राद्ध अवश्य करू शकता शिवाय कुटुंबातील ज्या व्यक्तींचा मृत्यू अचानकपणे खून अपघात आत्महत्या अशा प्रकारे झालेला आहे अशा व्यक्तींचं श्राद्ध त्या तिथीला तर करतातच परंतु भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला म्हणजे सर्व दिवच्या आदल्या दिवशी सुद्धा हे श्राद्ध केलं जातं मंडळी शेवटी काय तर जे श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध आपल्या पित्रांना मुक्ती मिळण्यासाठी ज्यांनी आपल्या या जगामध्ये आणलं त्यांच्या मुक्तीसाठी आपण सर्वांनी मनापासून ही श्राद्धविधी करून आपल्या पित्रांचे शुभ आशीर्वाद अवश्य मिळवूया मंडळी या वर्षातील म्हणजे दोन हजार चोवीसमधला जो पितृपक्ष आहे या पितृपक्षातील आपल्या सर्व पंधरा तिथी कोणत्या दिवशी असणाऱ्या याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहेच करतो आहोत तो अवश्य पहा त्यामध्ये पित्रांच्या नावाने तलतर्पण विधी कसा करावा याचा व्हिडिओसुद्धा अवश्य दिलेला आहे तोसुद्धा तिळतर्पण विधी अवश्य पाहू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि धर्मकार्यात आपलं योगदान आपण देऊ शकता मंडळी ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्रांचं हे पुस्तक आपण या पितृच्या पक्ष पितृपक्षामध्ये आपल्या नातेवाईकांना भेट म्हणून सुद्धा देऊ शकता त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथसुद्धा आपण भेट म्हणून देऊ शकता कारण मंडळी या ग्रंथाचं प्रकाशन करण्याचा हेतू हा सामाजिक आणि धार्मिकच आहे यामधून मिळणारं जे मानधन आहे जी काही आर्थिक सेवा आपण देता ह्या ग्रंथाच्या निमित्ताने ती सुद्धा विविध ठिकाणी दानधर्म म्हणून सत्पात्री दानधर्माच्या नावाने त्या ते त्याचं अर्पण केलं जातं काही गोसेवा आहेत करणारी मंडळी त्यांच्या ठिकाणीसुद्धा हे त्यातलं काही भाग हा अवश्य दान स्वरूपात दिला जातो मंडळी यावेळेला आपण एक सुंदर धूपदीप पात्र तयार केलेलं आहे आपल्या ज्योतिष कट्टाच्या टीमने हे संपूर्ण पात्र पितळेचं असून त्याच्यामध्ये ह्या तांब्याच्या दोन वाट्या बसवलेल्या आहेत आता दोन वाट्या का तर एका वाटीमध्ये शुद्ध गाईच्या तुपाची वात फुलवात आणि दुसऱ्या वाटीमध्ये कापूर व वा त्यावरती एक लवंग ठेवून हे थे दोन्ही आग्नी प्रज्वलित करून आपल्या देवाऱ्याला ओवाळलं जातं किंवा घरामध्ये जो आपण धूप करतो तर ते त्याच्यामध्ये हे ओवाळणं तसंही वास्तुशास्त्राच्या निमित्ताने शुभ मानलं जातं आपल्या वास्तूतील शुभ ऊर्जा चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच ह्या अग्नीला संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते अशा प्रकारचं नामस्मरण जप मंत्रपाठ किंवा कुठल्याही आपल्या आवडीच्या देवतेचा मंत्र पाठ करत हे संपूर्ण पात्र प्रदक्षिणा मार्गाने घंटा वाजवत आपण फिरवलं जातं रोज सकाळ किंवा संध्याकाळ जे वास्तुशास्त्राच्या निमित्ताने शुभ मानलं जातं आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा अजून सुंदर प्रकारे प्रभावित करण्यासाठी तसेच मंडळी आपल्या कट्टाच्या वतीने विविध प्रकारची यंत्र रुद्राक्ष त्याचप्रमाणे आपल्याला हवे असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींची यंत्र त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सरस्वती यंत्र आणि सिद्धी गणेश यंत्र तर ह्या गोष्टींची सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची असेल तर अवश्य व्हॉट्सअप मॅसेज करून ही माहिती आपण आमच्याकडून घेऊ शकता तर म्हणजे आजचा हा पितृपक्षातला व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्यातला एखादा तरी भाग आपण आवश्यक करा आणि अनुभव घ्या या वर्षात पितृसेवेचा कळावे लोभ असावा धन्यवाद